वन्स अगेन द इंग्लिश स्पीकिंग कोर्स पुनः आपण भेटतोय क्लास फोर साठी लेक्चर नंबर फोर आज आपला आहे. मागच्या तीन लेक्चर्समध्ये आपण बघितलेलं आहे की सब्जेक्ट कोणते आहे, हेल्पिंग वर्ब्स म्हणजे काय, ॲक्शन वर्ब म्हणजे काय, स्टॅटिक वर्ब म्हणजे काय आणि कुणासोबत कुठला सहाय्यक क्रियापद वापरला जातो. ओके, त्याचबरोबर आपण बघितलं की सेंटेन्स फॉर्मेशनसाठी कोणती गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. एक छोटंसं रिव्हिजन म्हणून मी पुन्हा एकदा ह्या लेक्चरमध्ये सुरुवात करणार आहे आपले वाक्याची इंग्लिशमध्ये, हाऊ टू स्टार्ट स्पीकिंग इन इंग्लिश अँड व्हॉट इज द सेकंड स्टेप इन इंग्लिश स्पीकिंग. ओके, जेणेकरून आपण जे पुढचे टाईप्स ऑफ सेंटेन्स हा आज जो पाठ शिकणार आहोत ते तुम्हाला समजण्यासाठी थोडीशी हेल्पफुल होईल. मागच्या तीन लेक्चर्सपासून आपण कंटिन्युअसली शिकत आहोत की सब्जेक्ट आणि त्याच्याबरोबर येणारा हेल्पिंग वर्ब प्लस ॲक्शन वर्ब हे खूप महत्त्वाचं काम करतं. वाक्याला अर्थ देण्याचं काम हे वर्बचं असतं आणि ॲक्शन वर्बला किंवा वर्बला मदत करण्यासाठी जो वर्ब येतो त्याला आपण हेल्पिंग वर्ब असं म्हणतो. ॲक्शन वर्ब प्लस स्टॅटिक वर्ब हा जो कॉम्बिनेशन आहे, स्टॅटिक वर्बलाच आपण काय म्हणतो, हेल्पिंग वर्ब म्हणतो. तर पुन्हा आपण एकदा शॉर्ट टर्ममध्ये आपण एक रिव्हिजन घेऊया. ओके, लेट्स सी. पहिल्यांदा तुम्हाला त्याचा अर्थ सांगते. आय म्हणजे मराठीत असतं मी, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते किंवा त्या. ओके, त्यानंतर यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दे म्हणजे ते, वी म्हणजे आम्ही. ओके, बघा त्यानंतर हिज म्हणजे त्याचे, हर म्हणजे तिचे, अवर म्हणजे आमचे, डियर म्हणजे त्यांचे, डियर म्हणजे त्यांचे. ओके, तर या पद्धतीनं हे थोडेसे मीनिंग आहे. म्हणजे वाक्य तयार करताना आपल्याला या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे की ज्या विषयाबद्दल आपण बोलतोय. आता इथं जे मी त्याचे, तिचे, आमचे, त्यांचे हे जे मी तुम्हाला सांगितलं हे पोझिशन दाखवतं की एखादी गोष्ट आमची आहे, त्यांची आहे, तिची आहे. तर हे शब्द तुम्ही तिथं वापरलं पाहिजे. ओके, ही साठी हीज असतं, शी साठी हर वापरलं जातं, वी सॉरी अवर आणि देअर. ओके, देचं देअर, वीचं अवर. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्ही ते करू शकताय. गॉट इट? तर आपण नेक्स्ट बघणार आहोत आता पुढं की ह्यांचा अर्थ काय आहे. हे जे आता जसं मी तुम्हाला सब्जेक्टचा मराठीत अर्थ सांगितला तसं मी तुम्हाला जे सहाय्यक क्रियापद आहेत जे तर बघा आय बरोबर आता मी तुम्हाला सांगते. एम म्हणजे आहे, एम म्हणजे आहे, आय एम. ओके, तर मला असं म्हणायचं आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. म्हणजे इथं एमचा अर्थ काय असतो, आहे म्हणून आपण यूज करतो. इज तसंच इजचा सुद्धा अर्थ काय आहे, आहे. ओके, इज हे इज आपण ही शी इट बरोबर वापरतो. पुढे मी तो चार दाखवतो पुन्हा एकदा तुम्हाला. इजचा अर्थ पण आहे, शी इज अ टीचर, ती शिक्षिका आहे. म्हणजे इथं पण इज हा आहेसाठी वापरला जातो. हे प्रेझेंट टेन्स मधले त्यांचे पार्ट आहे. ओके, बघा मी इथं वरती लिहून दाखवतो तुम्हाला. हा प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळातला तुमचा पार्ट आहे. एम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे, आर म्हणजे आहे. ओके, यू आर, दे आर, वी आर ह्यांच्याबरोबर हा आर वापरला जातो. ह्याचा सुद्धा अर्थ आर आहे. ओके, त्यानंतर पास्ट मध्ये बघा वॉज, वॉज म्हणजे होते किंवा होतो. ओके, होते किंवा होतो. आय वॉज अ टीचर, मी शिक्षिका होते. ओके, ही वॉज अ
स्टूडेंट तो स्टूडेंट होता ओके होता सुद्धा तुम्ही लिहू शकता वॉज त्यानंतर वेर वेर सुद्धा होते किंवा होता ओके था हिंदी मध्ये म्हणून था म्हणतो वॉज वेर त्यानंतर आपण पुढे बघूया डू डू म्हणजे करणे एखादं काम करणे डज म्हणजे करणे आता हे कोणत्या कोणत्या सोबत वापरलं जातं हे मी तुम्हाला पुढे सिम्प्लिफाय करून सांगते ओके डू म्हणजे करणे डज म्हणजे करणे ओके त्यानंतर बघा डिड म्हणजे केले होते केले किंवा केले होते या पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याचा अर्थ घेऊ शकता ओके हॅज हॅज म्हणजे आहे ओके आहे किंवा केले आहे एखादं टास्क जर तुम्ही कंप्लीट केला असाल तर त्या अर्थाने सुद्धा हॅज वापरला जातो किंवा एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे तुमच्या अधिकाराची आहे तेव्हा सुद्धा ह्या अर्थाने शी हॅज अ नाईस ड्रेस तिच्याकडे खूप सुंदर ड्रेस आहे तर तिथं सुद्धा हा हॅजचा वापर होतो दोन्ही ह्याच्यात एखादं काम केलं असेल तरी तुम्ही केले आहे म्हणू शकता एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे तरी सुद्धा तुम्ही हॅजचा वापर करू शकता हॅज कुणासोबत वापरायचा आहे ही शी इट बरोबर आपण हॅजचा वापर करत असतो अनेक वचनी सब्जेक्ट बरोबर तो जातो ओके आहे किंवा केले आहे ओके आणि हॅड होते एखादी वस्तू तुमच्याकडे होती किंवा काम केले होते एखादं काम केलं होतं किंवा एखादी वस्तू तुमच्याकडे होती केले होते किंवा एकदा तुम्ही एखादी गोष्ट तुमच्याकडे होती असं जरी तुम्ही कन्सिडर केला तरीही चालतं नेक्स्ट बघा इथं विल विल म्हणजे असणार तुमच्याकडे एखादी गोष्ट असणार किंवा होणार या अर्थाने सुद्धा तुम्ही विल आणि शेअरचा अर्थ सुद्धा एखादी गोष्ट जी घडणार आहे मी जाणार आहे मी खाणार आहे मी बघणार आहे मी करणार आहे म्हणजे ह्या अनुषंगाने विल आणि शॅलचा तुम्ही वापर करू शकता म्हणजे एखादी गोष्ट होणार आहे ह्या अनुषंगाने तुम्ही विल आणि शॅलचा इथं वापर तुम्ही करू शकता ओके तर तुम्ही इथं होणार आहे एखादी गोष्ट होणार आहे घडणार आहे त्या अनुषंगाने तुम्ही या ह्याचा वापर तुम्ही करू शकता आता तुम्हाला ह्या सहाय्यक क्रियापदाचा अर्थ कळला तुम्हाला जो क तुमचे सब्जेक्ट आहे त्याचा अर्थ सुद्धा कळलेला आहे आता मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगते कसं करतात ते पुन्हा एकदा मी तुम्हाला चार्ट तो सांगितलेला आहे मी पुन्हा एकदा रिवाईज करते आणि त्यानंतर मी टाइप्स ऑफ सेंटेन्स कडे वळणार आहे ओके आपण बघूया कोणत्या पद्धतीने हे लागणार आहे हा आता जो अगदी सुटसुटीत जो चार्ट मी तुम्हाला देणार आहे त्याच्यावर तुम्हाला सगळे काय होणार आहे थोडीच क्लिअर होती ओके प्रेझेंट कॉम्बिनेशन आता आपण होणार आहोत पहिला आहे तुमचा सब्जेक्ट आय आय बरोबर आपण कोणतं सहाय्यक क्रियापद प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो माहिती आहे सगळ्यांना एम आय एम ओके पास्टमध्ये आपण वापरतो आय वॉज ओके टू बी फॉर्ममध्ये असेल तर आय वॉज आणि इथं तुम्ही शॅल किंवा मॉडर्न इंग्लिश अनुषंगाने तुम्ही विलचा वापर करू शकता आता बघू पुढचा आपला जो सब्जेक्ट आहे ही शी इट किंवा एखादं नाव एखादं कुठलंही नाव तर ह्या अनुषंगाने तुम्हाला ही शी इट नेम हे जे तुमचे विषय आहेत त्यांच्याविषयी जे बोलत असाल तर प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला काय लावायचं असते त्यांच्यासमोर इज इजचा म्हणजे काय आहे इजचा अर्थ मी सांगितलंय आहे पास्ट टेन्समध्ये जर बोलायचं असेल ती शिक्षिका होती शी वॉज अ टीचर ओके
ओके शी इज अ टीचर हे वर्तमान झालं शी वॉज अ टीचर हे भूतकाळ झालं शी विल बी अ टीचर ती शिक्षिका असेल ओके तर इथं तुम्ही विलचा वापर करायचा आहे तिन्ही सोबत या चार जे आहेत एखादं नाव पण असू शकतं राधा कृष्णा राम सीता कुठलेही नाव असू शकतं प्रेझेंट टेन्समध्ये त्यांच्यासमोर इज लावायचं आहे पास्ट टेन्समध्ये त्यांच्यासमोर वॉज लावायचं आहे फ्युचरला विल लावायचं आहे हे लक्षात ठेवा हे जो कन्सेप्ट आहे फॉर्मॅट आहे हे तुम्हाला लक्षात राहिलंच पाहिजे ह्याच्याशिवाय इंग्लिश पॉसिबल नाही हे मूळ बेसिकच आहे त्यासाठी मी प्रत्येक लेक्चरला काय करते सुरुवातीला हे रिपीट करत आहे जेणेकरून तुम्हाला कुठलंही ग्रॅमॅटिकल बोलताना मिस्टर ऑटोमॅटिकली येणार नाही आहे ओके नाव वी विल सी नेक्स्ट यू वी दे तुम्हाला कळलं असेल हे जे आहे हे सगळं हे एक वचनी करता आहे बोला एक वचनी करता ओके हे जरी लक्षात आलं की हे एक वचने जे करता आहे त्यांच्यासमोर इज लागतं प्रेझेंट टेन्समध्ये वॉज विल लागतं आणि हे सगळे काय आहे अनेक वचनी प्लुरल ज्याला म्हणतो तुम्ही प्लुरल अनेक वचनी करता सब्जेक्ट ज्याला म्हणतो यू वी दे ह्याच्यासमोर आता काय लागणार बघा ह्या सगळ्यांसमोर लागणार प्रेझेंट टेन्समध्ये आज पास्टमध्ये लागणार वेअर आणखी इथं लागणार तुमचं हे ओके हे लक्षात आलं हे टू बी फॉर्म झाले सगळे तुमचे इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल की आपल्याला ह्या सब्जेक्ट बरोबर वर्तमानमध्ये जर एखादं वाक्य बोलायचं असेल तर इज लावायचं आहे म्हणण्यासाठी होता म्हणण्यासाठी वॉज लावायचा आहे आणखी होणार म्हणण्यासाठी विल लावायचं आहे सगळीकडे तसंच आहे ह्या करतासाठी जर तुम्हाला यूसाठी त्याच्यासाठी जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये आहे म्हणण्यासाठी आर लावायचा आहे होता म्हणण्यासाठी वर लावायचा आहे आणखी फ्युचरसाठी विल लावायचा आहे ओके आता बघा ह्याचं पुढचं स्टेप मी तुम्हाला सांगते पुढं जे आहे ते ह्याच पद्धतीने आपलं बाकीचं करायचं आहे बघा आता डू डज डिड डू डज डिड मी डूचा काय अर्थ तुम्हाला सांगितला करणे डज म्हणजे पण करणे डिड म्हणजे केले होते ओके म्हणजे डिड हा पास्ट फॉर्म आहे डू आणि डज हा प्रेझेंट फॉर्म आहे पण डू आणि डज मग कुठल्या करताबरोबर वापरायचा आहे एक वचनी बरोबर कुठला येणार आणि अनेक वचनी बरोबर कुठला येणार हे मी तुम्हाला इथे क्लिअर करतो आय बरोबर इथे आपण वापरायचा आहे डू डूचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं एखादी गोष्ट करणे म्हणजे डू आय डू ओके जसं आय बरोबर हॅव येतं जसं अनेक वचनी बरोबर एम जर सोडला आय एम एम जर सोडला तर बाकी ज्या गोष्टी ह्या यू व्ही दे बरोबर वापरल्या जाणार आहेत तेच तुम्ही आय बरोबर वापरायचं आहे म्हणजे तुम्ही आय याच्यामध्ये जरी कन्सिडर केला तरीही चालतं फक्त एम हा जरा बाजूला विषय पडतो कारण एम हा फक्त आय बरोबर लावला जातो अदरवाईज बाकीचे जे हेल्पिंग वर्ब आहेत ते जसं तुम्ही अनेक वचनेसाठी कर्तांसाठी लावणार आहेत तोच तुम्ही इथं आय सोबत यूज करायचा आहे बघा आय बरोबर डू पास्टमध्ये आलं डिड जसं आय बरोबर डू आता ही शी इट आणि कुठलंही नाव हे एक वचनी कर्त आहे ह्याच्या पुढे लावताना मी तुम्हाला सांगितले लक्षात आहे का बघा तुमच्या की ह्यांच्यासमोर जर एखादं सहाय्यक क्रियापद लावायचं असेल तर त्याच्या मागं एस आलं पाहिजे बघा इजला यस आहे हॅजला यस आहे मग डू डज डीड म्हटलं कुठलं येणार ज्याला शेवटी यस हे लेटर आहे म्हणजे इथे येणार आहे तुमचं डस आलं लक्षात तुमच्या इथे येणार आहे डस मी पुन्हा एकदा रिपीट करते की एक वचनी करता एक वचनी विशेष ज्याला ज्यावेळी तुम्ही कुठलंही सहाय्यक क्रियापद लावणार असाल कुठल्याही अर्थाने जर तुम्हाला लावायचं असेल तर त्याच्या पाठीमाग काय आलं पाहिजे हा यस आले पाहिजे बघा इजला यस आहे हॅजला यस आहे प्रत्येक ग्रुपमधला इज एम आर मधलं इज वापरला हॅज हॅव हॅड मधलं मी हॅज वापरलं डू डज डिड मधलं मी डज वापरते कळतंय तुम्हाला तर ह्या पद्धतीने तुम्ही इथं काय करायचं आहे डजचा वापर करायचा आहे पास्टमध्ये पुन्हा येणार तुमचं ओके यू वी दे मी तुम्हाला सांगितलं अनेक वचनी करता बरोबर जसं आयला तुम्ही इथं डू लावलाय तसे इथं डू लागणार आणि इथं तुमचं लागणार डे ओके एक एक वाक्य तुम्हाला सांगते आय डू माय होमवर्क मी माझं होमवर्क करते आय डू माय होमवर्क आय डीड माय होमवर्क मी माझं होमवर्क केलं म्हणजे तुमचं काम संपलं ही शी इट आणि कुठलंही नाव असेल तर ही डज
त्याचे तिची आमचे त्यांचे ह्याच्यासाठी मी तुम्हाला मगाशी लिहून दिलं होतं, तर ही साठी त्याचे म्हणायचं असेल तर हीज म्हणणार, म्हणजे ही डज हिज होमवर्क, त्यानं त्याचं होमवर्क केलं. ही डीड हिज होमवर्क, त्यानं त्याचं होमवर्क केलेलं होतं. संपलेलं आहे त्याचं. ओके, यू वी दे, यू डू युअर वर्क, तू तुझं काम कर. यू डीड युअर वर्क, तुनं तुझं काम केलेलं आहे. कळतंय का मला तुम्हाला? हे प्रेझेंट आहे, हे पास्ट आहे. आता आपण बघूया पुढचा जो ग्रुप आहे आपला, हॅज हॅव हॅड. ओके, हॅज हॅव हॅड. मी तुम्हाला सांगितलं की हॅज हॅव आणि हॅड हा जो आहे, हॅज हॅव आणि हॅड हा जो ग्रुप आहे, ह्याचा अर्थ आहे दोन अर्थाने. आपण दोन अर्थाने याचं वाक्य तयार करू शकतो. एक वाक्य तयार होतं एखादी गोष्ट तुमच्याकडे असली. ओके, पोझेशन त्याला म्हणतो आपण, त्याला आपण म्हणतो पोझेशन. पोझेशन म्हणजे आपल्या अधिकाराची असलेली, अधिकार आपल्या अधिकाराखाली असलेली एखादी गोष्ट आपल्याकडे असणे, तेव्हा सुद्धा आपण हे वापरू शकतो. किंवा एखादी गोष्ट तुम्ही केलेली आहे, एखादी गोष्ट तुम्ही कंप्लीट केलेली आहे, तेव्हा सुद्धा तुम्ही हे जे ऑक्झिलरी सहाय्यक क्रियापद आहे, हेल्पिंग वर्ब आहे, तुम्ही यूज करू शकता. म्हणजे दुसरा याचा अर्थ कशासाठी, वर्क डन, एखादं काम कंप्लीट केलं असेल तर. ओके, वर्क डन म्हणजे पूर्ण करणे, एखादं काम पूर्ण केल्यानंतर सुद्धा आपण असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, शी हॅज कुक्ड फूड. शी हॅज कुक्ड फूड, तिनं जेवण बनवलेलं आहे. शी हॅज कुक्ड फूड, इतर हॅजचा अर्थ मी काय घेतला, तिनं जेवण बनवलेलं आहे, एखादी गोष्ट तिनं पूर्ण केलेली आहे. मी हेच वाक्य करते, शी हॅज ए नाईस ड्रेस. इथं पण मी हॅज घेतलं, तिच्याकडे एक खूप सुंदर ड्रेस आहे. आता तुम्हाला कळलं की हॅज मी दोन अर्थाने वापरू शकते. ओके, एखादी गोष्ट आपल्याकडे असणे आणि एखादी गोष्ट पूर्ण करणे, या दोन्ही ह्याच्यासाठी आपण प्रेझेंट आणि पास्ट ह्या अनुषंगाने ह्या हॅज हॅवचा वापर करू शकतो. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की एक वचने करता सोबत कुठलाही सहाय्यक क्रियापद लावताना त्याच्या मागं येस असलं पाहिजे. तर तुम्ही ओळखू शकाल का त्या तीन पैकी कुठला सहाय्यक क्रियापद या एक वचने करता समोर येणार आहे? मला वाटतं तुम्हाला ओळख असेल की हॅज हॅव हॅड मधलं आपल्याकडे येणार आहे प्रेझेंट टेन्स मध्ये हॅज, कारण ह्याच्या शेवटी काय आहे, येस आहे. राहिलं काय प्रेझेंट टेन्स मधलं हॅव, तर आय बरोबर पण आपण काय वापरतो, हॅव वापरतो. आणि अनेक वचने करता सोबत पण आपण काय वापरतो, हॅव वापरतो. ओके, पास्ट टेन्स मध्ये आपल्याकडे एकच ऑप्शन आहे सगळ्यांसाठी, तो म्हणजे हॅड. जसं डीड सगळ्याकडे होतं तसं आपण हॅडचा वापर करू शकतो. ओके, जर मला इथं असं म्हणायचं असेल, शी हॅड कुक्ड फूड, तिनं जेवण बनवले होते. आणि शी हॅड अ नाइस ड्रेस, तिच्याकडे एक सुंदर ड्रेस होता. या दोन्ही अनुषंगाने सुद्धा दोन्ही अर्थाने आपण हॅडचा पास्ट टेन्स मध्ये वापर करू शकतो. लक्षात आलं तुमच्या? हॅज हॅव हॅड, एखादी गोष्ट आपल्याकडे असणे किंवा एखादी गोष्ट पूर्ण करणे, या दोन्ही अर्थाने आपण हा सहाय्यक क्रियापद वापरू शकतो. मी तुम्हाला ट्रिक सांगितली की जो एक वचनी करताय, ही शी इट आणि कुठलंही ना, त्याच्यासमोर कुठलाही तुम्ही सहाय्यक क्रियापद वापरा, त्याच्या पुढं यस हा येतच. इज असेल, हॅज असेल, डज असेल. ओके, त्याच्या पुढं हा यस आला पाहिजे, हे ओळखायचं आहे. याचा तुम्हाला लक्षात राहत नसेल तर तुम्ही इझिली ओळखू शकता. हॅव आणि हॅज मधलं वर्तमान काळामध्ये काय येणार, तर ज्याच्या पुढे यस आहे ते ही शी इट आणि कुठल्याही नावासमोर येणार. ओके, तर इथं तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. ओके, फ्युचर टेन्स मध्ये तुम्हाला मी सांगितलं सगळ्यांच्या समोर काय येतं, विल आणि शॅल हा येतं. ओके, तर हे तुम्हाला थोडंसं अजून मी रिपीट रिपीट का करते, कारण पुन्हा पुन्हा जर मी सांगत गेले तर तुम्हाला लगेच क्लिक होत जाणार, तुम्हाला ते प्रॅक्टिस ॲटोमॅटिकली तुमची प्रॅक्टिस होत जाणार. जर आपण पहिलं लेक्चर दुसरं लेक्चर मागं सोडत गेलो तर पुन्हा हे गोष्टी हे लक्षात राहणं गरजेचं आहे. जर तुमच्या ह्या गोष्टी लक्षात राहिल्या ना, तर आपण पुढं हळूहळू जे सेंटेन्स बनवणार आहेत तिथं तुम्हाला अजिबात हे कन्फ्युजन होणार नाही. जर मी म्हटलं रामकडे पुस्तक आहे, तर तुम्हाला माहीत असणार आहे की आहे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण. राम आहे म्हणजे एक वचनी आहे, बरोबर. आहे म्हटलं तर एक वचनीसाठी इज येतं, सॉरी आहे म्हणण्यासाठी हॅज येतं. तर राम हॅज अ बुक, रामकडे पुस्तक आहे. पुस्तकला इंग्लिशमध्ये काय म्हणतो हे तुम्हाला मी
कालच्या लेक्चरमध्ये 30 जे वर्ब सांगितलेले आहेत त्याच्यातले शब्द आहेत, नॉर्मल शब्द आहेत. आणि हे काही जनरल शब्द आपल्याला माहीत असतात. आपण 10वीपर्यंत शिकलोय म्हटल्यावर आपल्याला शब्दांची ओळख आहे, आपल्याला गोष्टींची ओळख आहे. ओके, तर आता मी पुढचं लेक्चर इथे कंटिन्यू करते, ते म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. ओके, थोडंसं आपल्याला कोणकोणते प्रकारचे सेंटेन्स बनवावे लागणार आहे, म्हणजे आपण सेंटेन्स तयार करण्यापूर्वी प्रकार ओळखणं माहीत असणं गरजेचं आहे. कसा झाला, व्यक्ती किंवा मनुष्य जो आहे तो बोलत असतो. ओके, तो बोलत असतो. आता मला सांगा, बोलणे म्हणजे तो काय करतो, बोलतो म्हणजे नेमकं काय करतो तो. मला हे आधी कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे तुम्हाला की आपण वेगवेगळ्या पद्धतीनं बोलत असतो, आपण एका प्रकारचेच वाक्य बोलत नसतो. माणसाच्या आयुष्यात अनुभव असतात, माणसाच्या आयुष्यात भावना असतात, माणसाच्या आयुष्यात जर तुम्ही म्हटला तर बरेचसे इमोशन्स असतात. ओके, इमोशन्स असतात, फिलिंग्स असतात, एक्सप्रेशन्स, उद्गार असतात, आणि तो वेळोवेळी अकॉर्डिंग टू द सिच्युएशन, परिस्थिती अनुषंगाने तो बोलत असतो. बघा, एकसारखं कुणीच बोलत नाही, एकच वाक्य कुणी रिपीट करत नाही. वेळ मिनटामिनटाला बदलत असते, परिस्थिती मिनटामिनटाला बदलत असते, आणि त्या परिस्थिती अनुषंगाने आपण बोलत असतो. मी आज इथं उभा आहे तुमच्यासमोर, मी तुम्हाला लेक्चर देत आहे, मी तुम्हाला शिकवत आहे, बरोबर आहे. इथं मी माझे विचार, इथं मी माझ्याकडे जी शिकवण आहे ती मी तुम्हाला शिकवत आहे. पण असं नाही की मी दिवसातले 24 तास हेच करणार आहे, मी घरी जाऊन सुद्धा लेसन्स देणार आहे का, मी इथून बाहेर पडल्यानंतर बाजारात गेल्यानंतर हेच करणार आहे का, हे शिकवणार आहे का, नाही. हे फक्त आता या 1 तासापुरती सीमित आहे की मला तुम्हाला काहीतरी शिकवायचं आहे म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे. ओके, कन्सेप्ट समजून घ्या. इतना बाहेर पडल्यानंतर असं होऊ शकतं की मी माझ्या सहचारी जे आहेत, माझा स्टाफ मेंबर आहे, त्यांच्याबरोबर जाऊन मी स्टाफ रूममध्ये बसणार आहे, बरोबर. तिथं बसल्यानंतर मी वेगवेगळ्या गोष्टींवर बोलणार आहे. मी ॲडमिशन प्रोसेसबद्दल बोलू शकते, मी माझे जे काही गोष्टी आहेत, भावना आहे किंवा माझे काही एक्सप्रेशन्स आहे, मला काही प्रश्न विचारायचे आहेत, मी वेगळे जसे विषय आमच्यात येणार आहेत, समोरसमोर जसं देवाणघेवाण होणार आहे, मला जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्या पद्धतीने मी उत्तर देणार आहे. म्हणून कोणकोणते म्हणजे वाक्य आपले कोणकोणते असतात, आपण काय काय उद्गार करतो, आपल्या भावना काय असतात, ते कसे उद्गार करायचे असतात, ह्याची ओळख आधी करून घेऊया आणि मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये वाक्य कसे तयार करायचे. म्हणजे कसं आहे, परिस्थिती ही आहे की आपल्याला हे वाक्य करायचं आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मी जर आत्ता जर तुम्हाला सेंटेन्स फॉर्मेशन शिकवलं तर नंतर ते टाईप शिकून काही उपयोग होणार नाही. आधी आपल्याला कळायला पाहिजे की वेगवेगळे टाईप्स कोणकोणते आहेत. म्हणजे ज्यावेळी मी तुमच्यासमोर एखादी सिच्युएशन घेऊन, तुम्हाला लगेच क्लिक होईल की नाही आता इथं आपल्याला भावना उद्गार करायची आहे, म्हणजे हा ह्या प्रकारचा आपल्याला वाक्य तिथं वापरायचा आहे. ओके, सो स्टार्ट करूया आपण. सेंटेन्स मी तुम्हाला सांगितलं, जसे इट इज जस्ट अ वे, सेंटेन्स किंवा वाक्य हा एक माध्यम आहे माणसाचं इमोशन्स, एक्सप्रेशन्स, फिलिंग्स व्यक्त करण्यासाठी, त्याच्या भावना, अनुभव, त्याचे जे विचार आहे ते सांगण्याचं एक माध्यम आहे वाक्य. ओके, आणि हे वाक्य मिळून मिळून एक परिच्छेद तयार होतो, एक माणसाची वाचा जे तुम्ही म्हणता स्पीच आहे ती तयार होते. ओके, तो सेंटेन्समध्ये आपण म्हणजे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की एक सेंटेन्स जास्तीत जास्त 8 भागामध्ये 8 पार्ट्समध्ये आपण डिवाइड करू शकतो. काही सेंटेन्स छोटे असू शकतात, 8 भाग पाहिजे तसं नाही आहे, त्याच्यामध्ये नाऊन असेल, वर्ब असेल, ओके, ॲडजेक्टिव्ह असेल नसेल, ॲडवर्ब असेल, हेल्पिंग वर्ब असेल, तर हे सगळे मिळून सेंटेन्स असतो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. ओके, तर पहिल्यांदा आपण इथं बघूया टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. ओके, सो पीपल लर्न स्पीकिंग थ्रू एक्सप्रेसिंग देअर इमोशन्स feelings, opinions, etc. ओके, माणूस बोलायला कसा शिकतो, जेव्हा तो स्वतःला एक्सप्रेस करायला शिकतो,
जेव्हा तो स्वतःला सगळ्यांच्या समोर ठेवायला शिकतो, वेगवेगळे आपले भावना व्यक्त करायला शिकतो, आपले विचार सांगायला लागतो, तेव्हा तो बोलायला शिकतो. ओके, मला जर त्रास झाला असेल तर मी पुढच्याला काय सांगायला पाहिजे हा जेव्हा तो सांगतो तेव्हा तो बोलायला शिकतो. तेव्हा त्याला कळतं की हा मला दुःख झाल्यावर असं बोलायचं आहे, मला आनंद झाल्यावर हुर्रे म्हणायचं आहे. ओके, मला एखाद्या फॉर्मल सिच्युएशनमध्ये असेल तर मला गुड मॉर्निंग म्हणायचं आहे. तर हे सगळं तो परिस्थिती अनुषंगाने शिकत असतो. ओके, तर मी सांगितलं की सेंटेन्स द ग्रुप ऑफ वर्ड्स. ओके, सेंटेन्स काय असतं म्हणजे वाक्य नेमकं काय. सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. ओके, ज्याला काय असतं मीनिंग असतं, मीनिंगफुल सेंटेन्स असतं तो, ज्याला मीनिंग असतं, अर्थ असतो. फॉर एक्झाम्पल, आय एम ए टीचर, हे सिंपल आहे. मला सांगा, मी तुम्हाला आता शिकवलेलं आहे. आय काय आहे, तुम आय तुमचा कर्ता आहे, सब्जेक्ट आहे. एम काय तुमचा, इथं एकच वर्ब आहे, मेन वर्ब. मी तुम्हाला शिकवले मेन वर्ब आहे हेल्पिंग वर्ब. आता इथं दुसरा कुठला आय एम जी वर्ब नाहीच आहे, म्हणजे इथं एकच वर्ब आहे एम, म्हणजे हा मेन वर्ब झाला तुमचा. ओके, अ काय आहे, आर्टिकल आहे. हे पुढं मी तुम्हाला शिकवेन, शिकवणारच आहे आर्टिकल, पण आता एक्झाम्पल दिलं तर सांगणं गरजेचंच आहे. ए इथं आर्टिकल वापरलाय, टीचर हा तुमचा कॉमन नाऊन आहे, नाऊन सुद्धा मी शिकवणार आहे तुम्हाला. ओके, सो ह्या सेंटेन्समध्ये किती पार्ट आहेत, 1, 2, 3, 4 आठ पैकी चार इथं पार्ट्स ऑफ स्पीच वापरले गेलेले आहेत. म्हणजे बघा, आय आलं, आय नंतर वर्ब आला, वर्ब नंतर आर्टिकल आला, आर्टिकल नाव, आणि हे सगळे एकत्र आल्यानंतर एक वाक्याचं काय झालं, एक वाक्य तयार झालेलं. तर ह्याच पद्धतीनं वाक्य आपल्याला तयार करायचे आहे. ओके, तर आपण बघूया टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. पहिला जो आहे आपला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, हे तुम्ही सगळं लिहून घ्यायचं आहे नोटबुकमध्ये व्यवस्थित, कारण हे नोट्स तुम्हाला हेल्प करणार आहे. ओके, पहिला आहे तुमचा सांगणे, कॉन्फिडेंटली सांगणे, त्याच्यामध्ये कुणीही बदल करू शकत नाही. हे मोस्टली असे वाक्य असतात जे फॅक्ट असतात, तथ्य असतात, म्हणजे ते झालेल्या गोष्टी असतात, त्याच्यात कुणीही बदल करू शकत नाही. घडलेल्या गोष्टींसाठी आता तुम्ही मला जे विधानार्थी वाक्य ज्याला तुम्ही म्हणतात, ज्याच्यामध्ये स्टेटमेंट केलेलं असतात, म्हणजे इंग्लिशमध्ये जर म्हणतात तर याला तुम्ही स्टेटमेंट असंही म्हणू शकता. ओके, आणि त्यातल्या त्यात ॲसर्टिव्ह म्हणतात, ॲसर्टिव्ह म्हणजे विधानार्थी. ओके, तर ह्या प्रकारचे वाक्य आपण कधी बोलतो, ज्यावेळी आपल्याला एखादी गोष्ट कॉन्फिडेंटली माहीत असते, एखादी गोष्ट घडलेली असते. मोस्टली ह्याच्यामध्ये आपले ओपिनियन्स येतात, आपण ह्याच्यामध्ये काय एक्सप्रेस करतो, ह्याच्यामध्ये आपण एक्सप्रेस करतो. ओके, हे जे वाक्य जे वापरले जातात ते कशासाठी, टू एक्सप्रेस ओपिनियन्स, आपली मतं मांडण्यासाठी. एखादं तथ्य, फॅक्ट्स, तथ्य सांगणं, एखादी गोष्ट सांगण्यासाठी, माहिती पुरवण्यासाठी. ओके, म्हणजे इन्फॉर्मेशन देण्यासाठी, आज बस आलेली आहे, आज बस आलेली नाही आहे, आज कॉलेज आहे, आज कॉलेज नाही आहे. ओके, ह्या गोष्टी आपण एक्सप्रेस करण्यासाठी डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचा वापर करतो. म्हणजे नेमकं ह्याच्यामध्ये वाक्य कसे असतात, फुल स्टॉप करायचे. ओके, एक्झाम्पल बघा, ही प्लेस फुटबॉल, हे विधान आहे, हे स्टेटमेंट आहे की तो फुटबॉल खेळतो. ओके, अर्थ इज राऊंड, पृथ्वी गोल आहे, हे कुणीही बदलू शकत, हे तथ्य आहे की पृथ्वी गोल आहे, याला कुणीही बदल करू शकत नाही. दे आर वॉचिंग टीव्ही, ते टीव्ही पाहत आहे, मोस्टली आहे. ओके, ह्या टाईपचे सेंटेन्स ह्याच्यामध्ये येतात, ज्याच्यामध्ये आपण विधान असं केलेलं असतं, आपण स्टेटमेंट केलेलं असतं. ओके, नेक्स्ट बघा, वॉटर बॉइल्स, वॉटर बॉइल्स ॲट 100 degrees Celsius. पाणी हे 100 degrees Celsius वर काय होतं, उकळत असतं. हे स्टेटमेंट आहे, हे
विधान आहे कोणी बदलू शकत नाही. समबडी दिस असेल म्हणजे ज्या गोष्टी परफेक्ट आहेत फॅक्ट आहेत त्याच्यासाठी आपण ह्या टाईपचे सेंटेन्स तयार करतो हे माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एखादं वाक्य स्टेटमेंट म्हणून बोलायचं असेल तर तुम्ही ह्याच पद्धतीनं बोलणार आहे. म्हणजे बघा त्याचा नेहमी टेन्स काय असतो प्रेझेंट. ओके त्याचा टेन्स नेहमी कुठला असतो प्रेझेंट टेन्स. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स नेमकी आपण प्रेझेंट टेन्समध्ये जास्तीत जास्त बोलत असतो. नेक्स्ट आपला जो टाईप आहे तो आहे आपला इंट्रोगेटिव्ह. सगळ्यांना माहित आहे इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय. इंट्रोगेटिव्ह म्हणजे कुठले वाक्य असतात सांगा. इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी. आपल्याला भरपूर प्रश्न विचारायचे असतात. माणूस म्हणतावर प्रश्न आला शंकाही आली क्युरीही आली. प्रश्न आपल्याला प्रत्येक क्षणी आपण एका जागेला जरी गेलो दिवसात आपण 100 जागेला जरी गेलो 100 जागेला एक तरी प्रश्न आपण समोरच्या व्यक्तीला विचारलेला असतो. ओके सो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स केला तुम्ही मराठीमध्ये. ओके प्रश्नार्थी असं म्हणताय म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही काय यूज करताय क्वेश्चन्स. ओके ह्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारता. ओके ह्याच्यामध्ये तुम्ही काय करताय प्रश्न विचारताय. तुम्हाला चिन्ह माहीत आहे प्रश्न चिन्ह कसं असतो. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतो. आता ह्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ओके मोस्टली कसे डब्ल्यू एच क्वेश्चन्स आपण विचारतो. आपण ऑक्झिलरी वर ऑक्झिलरी वर्ड हेल्पिंग वर्ड हे एकच बरं का. त्याच्यात कन्फ्युजन व्हायचं नाही. आपण प्रश्न आपण कसं तयार करतो सहाय्यक क्रियापद. मग आता मी जेवढे तुम्हाला सहाय्यक क्रियापद शिकवलं इज एम आर वॉज वेअर हॅज हॅव हॅड ओके विल शॅल तर हे जे आहे ह्याला धरून सुद्धा आपण प्रश्न तयार करतो प्रश्न विचारतो. आणखी डब्ल्यू एच क्वेश्चन व्हॉट वेअर हुम विच हुज ह्याच्याद्वारे सुद्धा आपण प्रश्न विचारू शकतो. बघा एक्झाम्पल बघा तू लेट का आहेस तू लेट का आहेस. ओके बघा मराठीचं वाक्य आणि इंग्लिशचं वाक्य हे नंतर तुम्हाला कन्फ्युजन कळेल की इंग्लिशचं वाक्य ज्यावेळी मराठीमध्ये कन्वर्ट केलं जातं ते उलटं केलं जातं म्हणजे उलटं लिहिलं जातं म्हणजे वाईस वर्स आहे. म्हणजे मराठीचं जर इंग्लिशमध्ये करायचं असेल तर मागून पुढे. ओके मराठीचं सेंटेन्स जर इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं तर मागून पुढे आपल्याला यायला लागतं. तर तू लेट का आहेस. ओके सो वाय का ला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण हे माहीत असणं गरजेचं आणि हेच आपण पुढे शिकायचं आहे. ओके वाय आर यू लेट शेवटी तुमचं नाव तुझं नाव काय आहे तुझं नाव काय आहे. काय ला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण व्हॉट. ओके ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण शिकायच्या आहे. व्हॉट इज युअर नेम. तू बरा आहेस का. ओके तू बरा आहेस का ह्याला आता तुम्ही डब्ल्यू एच क्वेश्चन नाही म्हणू शकत यस नो टाईप आहे. बघा काही प्रश्न हो किंवा नाही अशामध्ये म्हणजे ज्या प्रश्नांची उत्तर हा किंवा नाहीमध्ये येणार असतं त्याला आपण काय म्हणतो यस नो टाईप क्वेश्चन म्हणतो. यस नो टाईप कारण त्याचं उत्तर हो तरी असेल किंवा नाही तरी असेल म्हणून तिथे आणि ते प्रश्न हेल्पिंग वर सहाय्यक क्रियापदाने सुरुवात होतात. त्या प्रश्नाची सुरुवात कशाने होते सहाय्यक क्रियापदाने होत असते. आणि ज्या क्वेश्चनला उत्तरं मोठी असतात ते डब्ल्यू एच क्वेश्चन असतात. विस्तारित स्वरूपात उत्तर ज्याचे असतात ते डब्ल्यू एच क्वेश्चन. आता मी विचारलं तू बरा आहेस ना म्हणजे तुला बरं वाटते का. तो हो म्हणेल किंवा नाही म्हणेल म्हणजे आर यू ओके. तू बरोबर कुठलं सहाय्यक क्रियापद येतं यू बरोबर कुठलं सहाय्यक क्रियापद येणार आहे आर येतं नेहमी. म्हणून प्रश्न तयार करताना ते आर पहिल्यांदा येताना यू नंतर जातं. आपण ते पुढे बघूया. तुम्ही आता कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. मी इथं फक्त तुम्हाला टाईप्स शिकवतीये ते फक्त लक्षात घ्या की प्रश्नार्थी वाक्य हे दोन प्रकारचे असतात यस नो टाईपचे असतात आणि डब्ल्यू एच असतात. ओके आर यू ओके. ओके या पद्धतीनं त्यानंतर भरपूर आले डब्ल्यू एच मध्ये विच इज युअर नेटिव्ह प्लेस तुझं गाव कुठलं आहे. तर गाव कुठलं म्हणण्यासाठी आपण विच हा वापर करतो. म्हणजे भरपूर डब्ल्यू एच क्वेश्चन तुम्ही तयार करू शकता. नेक्स्ट आपला आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य.
आज्ञा फक्त बस उठ असं म्हणतो का नाही, काही वेळेला आपण रिक्वेस्ट करतो, काही वेळेला आपण त्यांना ऑर्डर देतो, काही वेळेला आपण त्यांना सजेशन देतो, काही वेळेला आपलं मत मांडतो. तर ह्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी कोणत्या कॅटेगरी अंतर्गत येतात, तर आपला तिसरा पॅटर्न आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे समजून घ्या, कारण माझी मराठी एवढी चांगली नाही आहे. सो अज्ञाती कसं लिहितात ते बघून घ्या. आय हॅव ट्राईड माय बेस्ट. सो अज्ञाती म्हणतात ज्याच्यातून तुम्ही आज्ञा रिक्वेस्ट ह्या पद्धतीने लिहिलेलं असतं. तर हे या सेंटेन्समध्ये कशाचा वापर केला जातो, हे सेंटेन्स आपण एक्सप्रेस ऑर्डर ऑर्डर देण्यासाठी, रिक्वेस्ट करण्यासाठी, ॲडवाईस देण्यासाठी आणि सजेशन देण्यासाठी ज्याच्यातून उद्गार, आपले स्ट्रॉंग फिलिंग्स, आपल्या इमोशन्स ज्यावेळी बाहेर पडतात ना, त्यावेळी आपण हे वाक्य वापरतो. यावेळी आपण WH क्वेश्चन नाही विचारत, ज्यावेळी आपल्या फिलिंग्स, ज्यावेळी आपल्याला दुःख होतं, आपल्याला सुख जास्त असतं, आपल्याला आनंद होतो, आपण उद्गार करतो एका शब्दामध्ये. बघा, उद्गार एक्सक्लेमेटरीमध्ये वाक्य रचायची गरज नाही, एक एक शब्द असतात. हुर्रे, बेस्ट ऑफ लव, ओके, ह्या टाईपचे. अल्लास, जर दुःख झालं असतं तर अल्लास असं आपण म्हणतो. हाऊ लवली, किती सुंदर आहे. व्हॉट अ ब्युटिफुल क्लास, किती सुंदर क्लास आहे. म्हणजे हे उद्गार ज्यावेळी आपले बाहेर पडतात, म्हणजे चांगले असतील, दुःखाचे असतील, आनंदाचे असतील, तर उद्गार व्यक्त करताना त्या सिच्युएशनमध्ये आपण ह्या पद्धतीचे सेंटेन्स तयार करायचे किंवा बोलायचे असतात. ओके, बघा. टू एक्सप्रेस स्ट्रॉंग फिलिंग्स, तुमच्या ज्या स्ट्रॉंग फिलिंग्स आहेत, इमोशन्स आहेत, ओके, ते सांगण्यासाठी आपण ह्या पद्धतीचे वाक्य काय करत असतो, तयार करत किंवा बोलत असतो. बघा, जेव्हा तुम्हाला आनंद झाला असेल, ओके, तुम्ही काय म्हणाल, हुर्रे. हा
एक्सक्लेमेटरी मार्क लक्षात ठेवायचा. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला एक्सक्लेमेटरी शब्द जर वापरला असेल तर त्याच्यानंतर तुम्ही एक्सक्लेमेटरी मार्क वापरायचा आहे. जर एखाद्याने नसेल वाक्य असेल तर वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क वापरायचा. हुरे वी वन द मॅच. हुरे वी वन द मॅच. आम्ही मॅच जिंकली. ओके हुरे. इथं तुम्हाला आनंद झालाय, खूप आनंद झालाय तुम्हाला. ओके जॉय. जॉय एक्सप्रेस करण्यासाठी आपण हुरे वाव असे शब्द वापरतो. नेक्स्ट तुम्हाला कुणाला काही भेटून आनंद झालाय. ओके हा लवली. I don't know, मला माहित नाही ते कसं म्हणतात.
पण देव गुरु असं कोणी कुणासाठीही विश करू नका, कोणी कुणासाठी प्रे करू नका, जस्ट फॉर युअर नॉलेज. ओके, नरकात जाऊन मन हे मोस्टली जुन्या काळातल्या बायका भरपूर बोलतात, आजकालच्या युगात वापरत नाही, जस्ट वेल अँड गुड आहे आणि वापरू पण नाही, इट्स नॉट गुड. ओके, कुणाला कर्स करू नये. सो यू मे रॉट इन हे, म्हणजे हे जे प्रकार हे ऑप्टेटिव्ह सेंटेन्समध्ये येत असतात. सो गाईज, आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं रिव्हिजन बघितलं आणि थोडंसं आपण काय बघितलं, टाईप्स ऑफ सेंटेन्स जे आपण बोलणार आहोत, जे शिकणार आहोत बोलायला. सांगण्याचा तात्पर्य, सांगण्याचा उद्देश एकच होता की आपण काय बोलणार आहे आणि कोणत्या संदर्भात बोलले जाते हे वाक्य माहीत असणं गरजेचं होतं. तर आजच्या लेक्चर पुरती एवढंच. ओके, आशा करते की तुम्ही हा लेक्चर नीट बघाल, काळजीपूर्वक बघाल, नोट्स नोट डाऊन घेऊन घ्या, व्यवस्थित नोट डाऊन करा, प्रॅक्टिस करा आणि आपण पुन्हा भेटूया लेक्चर नंबर 5 मध्ये. थँक्यू सो मच, टिल दॅन हॅव अ नाईस डे.